नमस्कार, मी नगरसेवक लक्ष्मण मुंडे, प्रभाग क्रमांक 4 2004 पासून ज्यावेळेस आपले आमदार मेजर लांडगे हे अपक्ष निवडून आले तेव्हापासून जे त्यांची कामं केली त्यांनी दिघीमध्ये आणि पूर्ण भोसरी मतदार विधानसभेमध्ये, तर ते वाखाणण्यासारखे आहेत. महिलांनी जे दिघीमध्ये कामं करत असताना ज्येष्ठांपासून तर लहान मुलांपर्यंत महिलांपासून तर प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलं आहे. दादांनी दादांना शब्द दिला होता का आम्ही एक महासैनिकांसाठी तिकीट देतो, दादांनी तिकीट दिलं आणि दादांचं हे सर्व महासैनिकांच्या वतीनं खरं मनापासून अभिनंदन करायचं वाटतं. आणि दादांनी जे महासैनिकांसाठी दिघीमध्ये काम केलेलं आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी केलेलं नाही. दिघीमध्ये दादांच्या माध्यमातून जे महासैनिक संघासाठी जे बहुउद्देशीय इमारत मिळाली त्या इमारतीमध्ये आम्हाला 2 मजले दादांनी बिनशुल्क कर देण्यात आले. खऱ्या अर्थानं दादांनी महासैनिकांसाठी जो साथ दिली ती साथ महासैनिक कधी विसरणार नाहीत. महासैनिकांसाठी दादांनी भरपूर केलं आहेच आहे, परंतु त्याच बरोबर दादांनी पूर्ण महिलांसाठी, लहान मुलांसाठी, ज्येष्ठांसाठी जे ते काम करतात ते काम करण्याची पद्धत आजपर्यंत आम्ही कुठल्याही आमदाराकडे पाहिली नव्हती. मी माझ्या प्रभाग क्रमांक 4 महासैनिकांच्या वतीनं पूर्ण दादांचं अभिनंदन करतो. इथून जी आता जी कामं 5 वर्ष दादांनी केलं, अजून त्या दादांनी 5 वर्ष पुढं केलं, आमच्या प्रभागाचा खरंच काय आपण झाल्याशिवाय राहणार नाही. सरदार आम्हाला काय कुणाची भीती, सरदार आम्हाला काय कुणाची भीती.